मोनिका मोनिकाज किचनमध्ये आपले स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत पनीर चिली रेसिपी। सर्वात आधी आपण पनीरला कोटिंग करण्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया। पनीर 250 ग्रॅम, कॉर्नफ्लॉवर, मैदा, एक चमचा अद्रक लसूण पेस्ट, एक चमचा दही, काळी मिरी पावडर आणि चवीनुसार थोडंसं मीठ। सर्वात आधी आपण पनीरवरती एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकायची, त्यानंतर एक चमचा दही, थोडस मीठ चवीनुसार, काळी मिरी अर्धा चमचा, एक चमचा मैदा टाकणार आहोत आपण, एक चमचा कॉर्नफ्लॉवर, ते व्यवस्थित त्याला कोटिंग करून घ्यायचं आहे। पनीरला कोटिंग करून झाल्यानंतर आपण 5 मिनिट पनीर असंच ठेवूया, त्यानंतर आपण हे तेलामध्ये डीप फ्राय करून घेऊया। 5 मिनिट झालेले आहेत, आता आपण तेलामध्ये पनीर फ्राय करून घेऊया। ज्यावेळेस तुम्ही पनीर फ्राय करणार आहात त्यावेळेस गॅसचा फ्लेम हाय ठेवा। तेलामध्ये टाकल्यानंतर पनीर आपल्याला लगेच पलटी करायचं नाही, थोडा वेळ खालची बाजू फ्राय झाल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत। पनीर फ्राय झालेलं आहे, आता आपण आपलं पनीर काढून घेऊया। पनीरला व्यवस्थित कोटिंग केल्यामुळे व्यवस्थित आपलं क्रिस्पी असं पनीर फ्राय झालेलं आहे। राहिलेलं पनीर फ्राय करून घेऊ। पनीर फ्राय करून झालेलं आहे, आता आपण पनीर चिली करून घेऊया। त्यासाठी मोठी कढई घ्यायची, त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे। पनीर चिलीसाठी आपण लागणारं साहित्य पाहून घेऊया। कट केलेलं अद्रक बारीक चिरून घ्यायचं आहे, 2 मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या हिरव्या, लसूण बारीक चिरून घ्यायचं आहे, एक टमाटर, एक शिमला मिरची, कांदा आणि आपण कांद्याची पात यूज करणार आहोत बारीक चिरून घ्यायची आहे। सगळ्यात आधी आपण पॅनमध्ये कढईमध्ये लसूण टाकणार आहोत। लसूण हलकासा फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अद्रक टाकणार आहोत। हिरवी मिरची, कांदा, टमाटर, शिमला मिरची आणि यातले आपण थोडीशी कांद्याची पात घेणार आहोत। थोडीशी कांद्याची पात आपण वरून गार्निश करणार आहोत। याच्यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहोत। मिठाचा यूज थोडासा करायचा आहे कारण आपण याच्यामध्ये सोया सॉस टाकणार आहोत, सोया सॉस खारट असतो। भाज्या हलक्याशा फ्राय झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 2 चमचे सोया सॉस टाकणार आहोत, 1 चमचा रेड चिली, 1 मिरी पावडर, याच्यामध्ये आपण 2 चमचे केचप टाकणार आहोत, अर्धा चमचा व्हिनेगर टाकणार आहोत, आता आपण 1 चमचा कॉर्नफ्लॉवरच्या पिठामध्ये 1 वाटी पाणी मिक्स करणार आहोत। कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे कॉर्नफ्लॉवर गरम पाण्यामध्ये मिक्स करायचं नाही, त्याच्या गाठी होतात, त्यामुळे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी यूज करणार आहोत आपण। पाणी याच्यामध्ये टाकणार आहोत। तुम्हाला जशी थिकनेस हवी आहे पनीर चिलीसाठी
त्या प्रकारे तुम्ही पाण्याचा यूज करू शकता. फ्राय केलेलं पनीर मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे मिक्स करायचंय. गॅस हाय फ्लेमवरती ठेवायचंय. एक मिनटात आपण पनीर चिल्ली सर्व करूया. एक मिनिट झालेलं आहे. आता आपण याच्यावरती कांद्याची पात जी चिरलेली आहे ती थोडी गार्निश करून घेऊया. आपली पनीर चिल्ली खाण्यासाठी रेडी आहे. पनीर चिल्ली नक्की ट्राय करून पहा आणि टेस्ट कशी झाली हे कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा.